आज आषाढ़ी एकादशी है, देवशयनी एकादशी है आणि त्यानिमित्त आषाढ़ी एकादशी निमित्त चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे। सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। धन्यवाद। आषाढ़ी एकादशी म्हटलं किंवा कार्तिकी एकादशी म्हटलं तर अगदी वैष्णवांचा मेळा हा पंढरपुरात दाखल होतो, चंद्रभागेतिरी दाखल होतो। मात्र कोरोनामुळे 1.5 वर्षापासून आपण पाहतोय की चित्र वेगळं आहे, निर्बंधामुळे मोजक्याच वारकऱ्यांना तिथे जाता येते। सर, एकंदरच संत, वारी, वारकरी आणि पांडुरंग यांच्यामधलं अद्वैत जे आहे ते नेमकं कसं विशद कराल? पावलो पंढरी क्षेम आलिंगनी, संत या सज्जनी निरविलो। तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या दोन वळी आहेत, त्या प्रथम उद्धृत करतो। आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आणि साम टीव्हीनं हा कार्यक्रम घडविला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो। तर या अभंगाच्या दोन चरणामध्ये स्पष्ट होतं की पावलो पंढरी म्हणजे पंढरीला पोचलो, आणि पोचल्यानंतर काय झालं, क्षेम आलिंगणी। हे जे दैवत आहे ना पंढरपूरचा विठ्ठल, त्याला भेटायची एक विशिष्ट पद्धत होती। पुष्कळशी दैवत अशी आहेत की त्यांच्याजवळच जाता येत नाही, लांबून दर्शन घ्यावं लागतं, स्पर्श करता येत नाही। अगदी काही दैवत असे आहेत की ज्यांना चरण स्पर्शपूर्वक ज्यांचं दर्शन घेता येतं, परंतु हे एक दैवत असं आहे की त्याला थेट आलिंगन देता येतं। प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे, म्हणजे पहिल्यांदा आलिंगन द्यायचं आणि मग नमस्कार म्हणजे चरण स्पर्श करायचा, अशी एकेकाळी पद्धत होती। परंतु नंतरच्या काळामध्ये खूप भाविकांची गर्दी व्हायला लागली, हे शक्य नव्हतं। आणि त्याच्यात काही सगळ्याच लोकांचे उद्देश सारखे असतात असं नव्हे, एका संन्याशाने विठ्ठलमूर्तीच्या पायावरती प्रहार केला होता, तर हे सगळं लक्षात घेऊन तो प्रघात बंद करण्यात आला, क्षेम आलिंगन देण्याचा। पण तत्वतः या दैवताचं हे वैशिष्ट्य आहे की त्याचा त्याला क्षेम आलिंगन द्यायचं असतं, म्हणजे प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे असं जे म्हटलं होतं, पावलो पंढरी क्षेम आलिंगनी संत या सज्जनी निरविलो। मग दुसरं वैशिष्ट्य काय पंढरपूरचं, तर पंढरपूरला सगळ्या महाराष्ट्रातनं संततुल्य असे लोक येतात, त्यांचं दर्शन होतं, त्यांनाही चरण स्पर्शपूर्वक वंदन करून आलिंगन देऊन आपण त्यांना भेटतो। तर ही विशिष्ट वारकरी पद्धत आहे, म्हणजे आपण जे म्हणलात ना की दैवत, संत आणि वारकरी यांच्यामधला हे जे एक अद्वैत आहे, त्याच्यावरती ते धरूनच आपण मला वाटतं असा प्रश्न विचारला, आणि अतिशय बरोबर आहे। हे अद्वैत आहेत आणि ते प्रत्यक्ष त्यांच्या व्यवहारातनं आपल्याला दिसून येतं। पण हे अद्वैत असं नाही की एक प्रकारचं वेदांतामध्ये अद्वैत आहे, ते काय करतं, ते बुडवून टाकतं तुम्हाला, म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य झालं तर जीवाला त्या परब्रह्मात ते बुडवून टाकतं। तसं इथे होत नाही, इथे अद्वैताची अनुभूती घेत घेत परत आपण भक्तीचा अनुभव घेण्यासाठी परत द्वैतामध्ये येत असतो। म्हणजे जशी समुद्रातली लाट वरती येते, परत खाली जाते, परत वरती येते, अशा प्रकारे मिळवणी मिळतचे असे समुद्री गंगाजळ जैसे, किंवा अखंड न खंडे अभंग न भंगे तुका म्हणे गंगे मिळणी सिंधू, हे गंगा मिळते आणि मिळून थांबत नाही, परत परत मिळते, ते मिळण्याची प्रक्रिया सतत चालू असते। म्हणजे एक द्वैत आणि अद्वैत यांच्यामधला हा एक बॅलन्स आहे खरं म्हटलं तर, असं मी म्हणेन। नक्कीच आपण याविषयी आणखीही बोलणार आहोत, पण सध्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे विश्रांतीची। पाहत रहा साम टीव्ही।